मनचिंब पावसाळीमध्ये तुमचं स्वागत आणि तुम्ही पाहताय मनचिंब पावसाळी सीझन 2 नेहा राजपाल आणि ऋषिकेश कामेरकर सोबत. फुलणारा मौसम तू हसणारा ब्लॉसम तू झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू हो हो वासाची भासाची साऱ्या भासांची माझ्या या श्वासाची रिमझिम तू ही नार अशी गोमटी ए आय ए ओ जशी ही सोनचा फ्याची कळी ए आय ए ओ जशी चवळीची शेंग ही कवळी ए आय ए ओ अशी सुंदरी. What a view! What a view! The best view. कारण इथे छप्पर आहे, मला भिजायची गरज नाही आहे आणि इथे छान चहा कॉफी जे काय आहे खादडबंदी. भाग्यश्री तुझ्या शोचं नाव बदल आता तनचिंब पावसाळी कर, त्याशिवाय काय भिजणार नाही असं मला वाटतं. आणि इथे कॉफी जेवण काही खा विथ दिस व्ह्यू. ऍक्च्युली ना कॉफी आणि जेवणाची पण गरज नाही, कारण जस्ट मी इथे बसून असं तासन तास बसू शकतो आणि बघू शकतो याला. आणि पण फक्त इथे केबल कसली आहे ती माहिती नाही पण इट्स अन ऍडव्हेंचर स्पोर्ट, म्हणजे तिकडे ते पकडायचं आणि उडी मारायची आणि डायरेक्ट त्या केबल वर या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत जायचं. जायचं आपलं पहिलं गाणं फुलणारा मौसम. म्हणजे तुम्ही बघाल तर ते गाणं आपण तर स्टुडिओमध्येच रेकॉर्ड करतो. हे कदाचित पहिल्यांदा असं एवढ्या निसर्गमयी जागी तुला सुचलं कसं होतं ते सांग मला. हे गाणं कसं सुचलं होतं काय नाही, त्यावेळेला मी आणि अजित एकत्र काम करायचो आणि अशोक बागडे सरांनी हे गाणं मी खास त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं. तर ते जे नॉर्मली लिहितात त्याच्या खूप विपरीत प्रकृतीचं हे गाणं होतं. करेक्ट. फुलणारा मौसम तू हसणारा ब्लॉसम तू इंग्लिश शब्द ते युजली वापरत नाही, मला पण ते खूप नवीन होतं सगळं. पण आय जस्ट आय एम हॅपी बिकॉज त्या गाण्याने तुला येस नवीन बेस्ट प्लेबॅक. येस येस. फुलणारा मौसम तू हसणारा ब्लॉसम तू झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू हो हो वासाची भासाची साऱ्या भासांची माझ्या या श्वासाची रिमझिम तू. फुलणारा मौसम तू हसणारा ब्लॉसम तू झुरणाऱ्या हृदयाची सिमसिम तू. आम्ही पहिल्यांदा असं परफॉर्म केलेलं आहे हे गाणं. आणि इनफॅक्ट ऋषिकेश तू तर वळवलं अल्बमच केलाय पावसावर रिसेंटली. वैशालीचं गाणं आहे आणि एक महालक्ष्मी अय्यरचं गाणं आहे. पण मजा आली होती. इट वॉज म्हणजे सहा पावसावरचीच गाणी करायची होती. सहा वेगवेगळ्या लाईक सिक्स डिफरंट इमोशन्स ऑफ रेन. बट यू आर डेफिनेटली इन्स्पायर्ड विथ द रेन्स. आणि असं काहीतरी धबधबा असला तर वाटत म्हणजे काहीतरी पावसाचं. आणि खूप असं वेगळं नातं आहे माझं. म्हणजे सांगायचं तर आय एम अ लिब्रन, त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही मार्जरी ओवरचं ते फेमस बुक वाचलं असेल तर लिब्रन लोकांना आपल्या स्केल्स नेहमी बॅलन्स्ड आवडतात.
खूप ढग येतात आणि पाऊस पडतच नाही, किंवा असं ऊन असतं आणि फटकरनं पाऊस पडायला लागतो, किंवा असं पण कधी कधी इतका पाऊस पडतो की आपण पावसाला सांगतो की बाबा थांब जरा एवढा नको पाऊस. ऋषिकेश आणि नेहाची ही मान्सून मस्ती अशीच सुरू राहणार आहे. पाहत रहा मन चिंब पावसाळी सीझन 2.